तर मित्रांनो, आज आपल्यासमोर येतोय एम आय रायडर, त्याचा छुपा डायलंड घेऊन तो आता वाजवणार आहे पियानो पियानो पियानो. ओके गाईज, गुड मॉर्निंग. मी महेश शिंगे आणि तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सकाळचे 3 वाजलेत आणि फायनली तो दिवस उगवला आहे जिथे आम्ही राईड करणार आहोत सापुतारा, मुंबई टू सापुतारा, जे आहे 250 किलोमीटर प्लस. सो मी आत्ता तीनात ना केलं, आमचा मीटअप पॉईंट आहे तीनात नाका आणि 3:15 झालेले आहेत. सो आत्ता रेडी झालो सर्व आणि आता फक्त जयला जाऊन आम्ही खारेगाव टोल नाक्याला भेटणार आहे, बाकी सर्व आम्ही इथे भेटलो. आता माझ्यासोबत कोण कोण आहेत मी तुम्हाला दाखवतो. केपी राईड करतोय अव्हेंजर बजाज 150 आणि हे त्याचं नवीन हेल्मेट जे तुम्ही लास्ट व्लॉगला मी सांगितलेलं, आणि निओ रोमरची पल्सर RS रेड क्वीन जी 4 ते 5 महिन्याने त्यांनी वॉश केले कालच. ओके, सो आणि माझी तुम्हाला तर माहिती आहे डिस्कवर 150. ओके, आणि उमेश विक्रांत नवीन आहे. ओके, एक वर्ष झालं. ओके, आणि एक माझा मित्र जो ॲक्टिवा जो लास्ट माझ्या प्रत्येक राईडला असतो तो आता पेट्रोल भरायला गेला आणि जयची 125 डिस्कवर. श्रीची एंजल आजारी आहे, श्री आलाय. ऑफिशियली मी निघालोय आणि आत्ता थोडं उजेड झालं की तुम्हाला पूर्ण सर्वांचा पुन्हा एकदा इंट्रो करतो, कारण चेहरा मे बी थोडा दिसला नसेल. पण आता आम्ही डायरेक्ट ब्रेकफास्टला थांबणार आहे, मे बी आसनगावच्या आसपास कुठेतरी. ओके चलो, सकाळचे 7 वाजलेत आणि जस्ट आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलोय, हॉटेल साईबाबांची सावली धाबा. ओके, माझ्या मागे पण आहे ते उलटं दिसत असेल, खूप मोठं हॉटेल आहे आणि खूप नावाने मोठे पण साईजने छोटे असो, आपल्याला काय खायचे मतलब आहे. तर आत्ता आम्ही मिसळ पाव ऑर्डर केले आणि आत्ता आम्ही कसारा घाट्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर प्रॉब्लेम असं झाला की ॲक्च्युली लेट कसं झालं आहे, तर माझा एक फ्रेंड आहे जो तुम्हाला ओळख करून दिलेली उमेश, ओके, जयचा सबस्क्रायबर, तर त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम जो होता तो खूपच जास्त वाढायला लागला, त्यामुळे त्याने काय केलं तो पुन्हा रिटर्न मुंबईला गेलाय आणि त्याची दुसरी जी जिक्सर SF आहे तो घेऊन येतो. सो त्यासाठी आम्ही वेट करतोय किंवा आम्ही थोडे स्लो स्पीडने पुढे जाणार आहोत, त्याच्यानंतर मग तो आम्हाला भेटेल मध्येच. तर असं एकंदरीत स्लो झालंय, असो प्रत्येक राईडमध्ये असं काही ना काहीतरी होतं. लेट सी, आता मिसळपाव खाऊया, पेटपूजा करूया, मग काय सुसाट चला. ओके गाईज, फायनली नाश्ता झाला आहे आणि आत्ता आम्ही आहो कसारा घाटामध्ये, जस्ट स्टार्ट झालाय. तसं म्हणायचं तर कसारा घाट खूप छोटा आहे, मिनिमम 10 मिनिटं तरी लागतात. फक्त कसारा घाटामध्ये एक लक्ष ठेवायची म्हणजे ठेवलं पाहिजे की जे इकडचे लोकल टॅक्सी ड्रायव्हर आहेत ते अपोजिट साईडने खूप वेळा येतात, कारण तुम्ही जो माझ्या लास्ट व्लॉग म्हणजे लास्ट ना माझा पहिला व्लॉग जो शिर्डीचा व्लॉग होता त्याच्यामध्ये पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की उलट्या साईडने ते येतात. बघ ना, ॲक्च्युली फक्त कंटेनर ठेवलंय आणि फूडचं जे ड्रायव्हर कॅबी असते कॅबिन असते ते घेऊन गेलेले. आज सकाळपासून 2 ॲक्सिडेंट बघितले श्री ना, बरोबर ना. तर माझ्या मागे श्रीज एंजल आहे. श्रीज, तू खरंच एंजलला मिस करत असेल ना? अरे खूप खूप. आणि मे बी तू पहिल्यांदा पिलियन बसून चाललायस का? मी पहिल्यांदा पिलियन म्हणजे खूप पहिला मी पिलियन असायचो, पण एवढं नाही, आता हे 250 किलोमीटर मी पहिल्यांदा पिलियन. ओके, यावेळी तू पिलियनची मजा घे. काय बोलतोय? यावेळी तू पिलियनची मजा घे, नंतर थोडी ड्राईव्ह कर, मी पिलियनची मजा घेतो तुझ्यासोबत. पिलियनला सुद्धा मजा. I'll be there. Never leaving you.
नाशिक सिटी मध्ये पोहोचलो आता, तर इथून एक डायव्हर्शन आहे आपल्याला सापुतारा जाण्यासाठी, आणि हे काय पडलंय, कोणाचे तरी बॅग बॅग मधले कपडे सर्व पडलेत रस्त्यावरती, खड्डे. इथून सापुतारा 53 किलोमीटर्स आहे आणि आम्ही आत्ता नाशिक सिटी क्रॉस करून जवळजवळ 15 किलोमीटर पुढे आलो आहे आणि इथून सापुतारा 53 किलोमीटर आहे. ॲक्च्युली जो फ्लायओवर मी मगाशी म्हटलं तिथून लेफ्ट मारल्यानंतर पहिला राईट मारला की सरळ जो रोड आहे तो सापुतारालाच आहे आणि रोड थोडा खराब आहे, जिथून आपण मुंबई नाशिक हायवे सोडल्यापासून रोड हा खराबच म्हटलं पाहिजे त्याला, तर बाकी व्यवस्थित आत्तापर्यंत. आपल्याला सापुतारा जायचं आहे स्ट्रेट 35 किलोमीटर आणि सुरत 235. मित्र के गाव में जाने का मित्र, तर मित्रांनो सप्तशृंगी गडला जायचं तर इकडून राईटला 22 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचं सापुतारा 35 किलोमीटर आहे. गेट बांधून ठेवले गाव बांधायचं बाकी. आतापर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला खाली कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. तशी अजून व्हिडिओ आहे, आत्ता थोड्या 2 तास तरी लागतील अजून पोहोचायला ना, कारण रोड खराब आहेत खूप. जेव्हापासून मी नाशिक सोडला, नाशिक मुंबई हायवे, तेव्हापासून रोड खूप खराब आहे. आता पुढचा प्लॅन असा आहे की पहिला आम्ही रूम बुक करणार आहे, कारण मी तुम्हाला पहिलंच म्हटलेलं की आम्ही रूम बुक केलेला नाही आहे, सो ऑन द स्पॉट बुक करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणाचं म्हणजे हॉटेलला जेवण करणार आहे, देन संध्याकाळी बघू एक स्पॉट कुठला तरी होते का, नाहीतर मस्तपैकी रेस्ट करणार आहे, कारण सर्व आम्ही जॉबवरून येऊन झोपलेलो नाही एक्साइटमेंटमध्ये, आणि एक्साइटमेंट होती खूपच होती, कारण मी तर फर्स्ट टाइम एवढ्या 7 जणांबरोबर म्हणजे मोठ्या ग्रुपबरोबर राईड करतो आहे, नाहीतर आपले हाय 1, 2, 3 ठरलेले. मजा आली पण एक एक्सपिरियन्स चांगला आला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी शेअर करतात, म्हणजे ज्या काही इम्पॉर्टन्स आहेत राईड करताना, जे मला माहीत नाही किंवा ज्यांना माहीत नाही ते मला माहिती आहे, असं एकमेकांचे जे संभाषण असतं ते खूप हेल्पफुल असतं. गुजरातची बॉर्डर आहे ती क्रॉस नाही झाली आहे, पण 10 किलोमीटर अजून इथून सापुतारा आहे. क्लायमेट खरंच छान आहे आणि खरंच देवाचे आभार मानायला पाहिजेत की सकाळपासून पावसाचा एक थेंबही नाही पडलेला, ज्याचं टेन्शन होतं की पाऊस पडला तर काय करायचं, थांबायचं की जायचं पुन्हा, पण खरंच यार खरंच आभारी आहे. यस मित्रांनो फायनली आपण गुजरात स्टेटमध्ये एंट्री करतोय आणि वेलकम टू सापुतारा. येस की सापुतारा हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या एकदम बॉर्डरवरती आहे, म्हणजे ते फक्त बॉर्डरपासून 2 किलोमीटर आणि 2 ते 3 किलोमीटर पुढे आहे. ओके येस मस्त. 2 ते 3 किलोमीटर का होईना, पण दुसऱ्या स्टेटमध्ये आलो हे महत्वाचं आहे. हां महाराष्ट्र सोडून संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी आज 3 वाजता इकडे पोहोचलेलो, तर त्याच्यानंतर थोडे रूमचे प्रॉब्लेम झालेले, म्हणजे जिथे आम्ही बुक केलेलं त्याच्यानंतर ते कॅन्सल करून पुन्हा दुसरीकडे आलो. आता आम्ही आलो आहे माउंटन व्ह्यू मध्ये, जिथे आम्ही दुपारी लंच केलेला, तर त्याच्यावरती मस्त की छान रूम आहेत आणि आम्ही तिथे बुक केलेत, तर